नमस्कार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे ग्रुप सी आणि बी साठी मित्रांनो चौदाशे नव्याण्णव नौ पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला भेटतोय चौसष्ट संवर्ग याच्यामध्ये भरले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी वुमेन कॅन्डिडेट आहात एस सी एस टी डब्ल्यू डी त्याचबरोबर एक सर्विसमन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला झेरो रुपीज फीज आहे फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ओबीसी ओपन कॅन्डिडेटसाठी देखील फक्त शंभर रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो कुठली कुठली पद आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन परीक्षा कशी आणि कुठं होणार आहे कुठल्या जागा भरल्या जात आहेत सर्व माहिती तुम्हाला सांगतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा तर पहा चौसष्ट संवर्ग आहेत ज्याच्यामध्ये पहा वॅक्सिनेटर असेल त्यानंतर आर्टिकेचर असिस्टंट असतील फील्ड क्लर्क असतील फार्मसिस्टची पदं आहेत इंजिनियरची पदं आहेत मित्रांनो पर्सनल असिस्टंटची पदं आहेत त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर प्रोग्रॅमर त्यानंतर अॅरमिच्युअर त्यानंतर असिस्टंट केमिकल एक्झामिनर ज्युनियर लॅबोरेटरी अनालिस्ट ज्युनियर असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर असेल त्यानंतर लायब्रेरियन असेल त्यानंतर कॉम्प्युटर सायन्समधले मित्रांनो टीचरची पदं आहेत त्यानंतर असिस्टंट आर्क्योलॉजिस्ट आहे लेबर ऑफिसर आहेत मित्रांनो त्यानंतर सॅम्पल कॅरियर लॅबोरेटरी अटेंडंटची देखील पोस्ट आहे त्यानंतर पहा डायटिशियन प्रोटेक्शन ऑफिसर इन्व्हेस्टिगेटरची पोस्ट आहेत मित्रांनो फिजिकल ट्रेनिंग ची पोस्ट आहेत नर्सिंग ऑर्डरलच्या देखील पोस्ट आहेत हाऊस फादर मॅट्रॉन ओनली फॉर मेलच्या कॅन्डिडेटच्या पोस्ट आहेत त्यानंतर मित्रांनो बाकी देखील पोस्ट आहेत असिस्टंट सेंटर इन्स्पेक्टरच्या तीनशे बेचाळीस पोस्ट आहेत मित्रांनो स्टेनोग्राफर ग्रुप ग्रेड डीच्या मित्रांनो एकशे अठ्ठ्याऐंशी पोस्ट निघालेले आहेत त्यानंतर बीसीजी टेक्निशियन आहे लॅबोरेटरी असिस्टंट आहे पब्लिक हेल्थ नर्सिंग ऑफिसर आहेत जी टेक्निशियन आहेत डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट आहेत मित्रांनो असिस्टंट डायरेक्टर हॉर्टिक्युलेचर आहेत त्यानंतर शिक्षकांच्या इंग्लिश संस्कृत म्युझिक पेंटिंगमधले पदं आहेत स्टोअरकीपरच्या देखील जागा आहेत मित्रांनो त्यानंतर सेल्समॅन ग्रेड वनच्या जागा आहेत कॅन्टीन अटेंडंटची देखील जागा आहे आणि लाइवस्टेक टेक इन्स्पेक्टर जे आहेत व्हेंटेनेटरी लाईफटेक इन्स्पेक्टर त्यांच्या बावन्न टोटल जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत तर बघा मित्रांनो टोटल चौदाशे नव्याण्णव प्लस वॅकेन्सी या ठिकाणी आहेत तर ही पदभरती जी आहे मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली यांच्या अंतर्गत केली जाते ऑल इंडियामधून कुठूनही तुम्ही अप्लाय करू शकता डी ट्रिपल एस बी ज्याला आपण डेल्ली सबोर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड असं म्हणतो मित्रांनो त्यांचे जे विविध डिफरंट डिपार्टमेंट आहेत लोकल अटोडन्स बॉडीज आहेत गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली अंतर्गत मित्रांनो तिथं तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत तर याच्यासाठी मित्रांनो सतरा एप्रिल दोन हजार चोवीस लास्ट डेट आहे एकोणीस मार्चपासून ॲप्लिकेशन सुरू होणार ऑनलाईन ऍप्लिकेशन फीस कमी आहे तुम्ही नक्की महाराष्ट्र मधून मा देखील अप्लाय करू शकता जॉब लोकेशन मात्र तुमचं दिल्ली असणार आहे आता एक्झाम सेंटर आणि एक्झाम कशी होणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो तर तु। बघा मित्रांनो ही जी जाहिरात आलेली आहे याच्यामध्ये खूप सारी पद आहेत चौसष्ट टोटल में तरनो, तो केडर आहेत मित्रांनो तर चौसष्ट केडरचे मित्रांनो तुम्हाला पूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशन एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही त्यासाठी तुम्हाला ही जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही डाउनलोड करून प्रत्येक पदाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहू शकता जसं की मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं एक ते दोन पदांचं मी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला सांगतो जसं की पा इन्व्हेस्टिगेटर हे पद आहे मित्रांनो यासाठी दहा जागा आहेत इन्व्हेस्टिगेटर या पदासाठी मित्रांनो तुमचं बारावी पास झालेलं आहे आणि तुमचं इंग्लिश पस्तीस किंवा आहे हिंदी थर्टीचं टायपिंग झालेलं आहे मित्रांनो कॉम्प्युटरचं तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो इथं त्यांनी या ठिकाणी टायपिंग स्पीड मागितलाय फक्त सर्टिफिकेटची देखील तुम्हाला इथं त्यांनी मागणी केलेली नाही फक्त टायपिंग स्पीड ते म्हणतायत की तुमचा इंग्लिश थर्टी फाईव्ह आणि हिंदी थर्टी असेल तर तुम्ही इन्व्हेस्टिगेटर या पदासाठी फक्त बारावी पासवरती अप्लाय करू शकता एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका पेमेंट आहे ग्रुप सीची पोस्ट आहे प्लस सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत अठरा ते सत्तावीस वर्ष वयोमर्यादा असेल मित्रांनो प्लस याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन एस सी एस टीसाठी मित्रांनो पाच वर्ष ओबीसी पा तीन वर्ष पीडब्ल्यू डी दहा वर्ष साठी देखील एज रिलॅक्सेशन असेल तर हे झालं एक पहिलं पद तुम्हाला सांगितलं मी एक उदाहरण म्हणून त्याच्यानंतर पहा पुढचं स्टोअर किपर हे देखील पद आहे नऊ जागा आहेत मित्रांनो अजून वेगवेगळ्या जागा आहेत ग्रॅज्युएशन फक्त मागितलंय स्टोअर किपरला तुमचं एनी ग्रॅज्युएशन झालंय तर तुम्ही अप्लाय करू शकता याचं पेमेंट देखील मित्रांनो या ठिकाणी पहा आता हा जुना ग्रेड पे या ठिकाणी दिलेला आहे परंतु हा पेमेंट खूप जास्त आहे ग्रुप पोस्ट है ची है पोस्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर पहा जसं की ची पद आहेत मित्रांनो बी फार्म झालेलं आहे तुमचं तर अप्लाय करता येणार आहे त्यानंतर हाऊस मदर किंवा मॅरटर्न जी पोस्ट आहेत फिमेलची असेल की मेल कॅन्डिडेट जे असतील याच्यासाठी मित्रांनो तुमचं जे आहे फिमेल आणि मेल वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो सव्वीसपेक्षा जास्त जागा आहेत प्रत्येक पदांसाठी सोशल वर्कमधून झालंय किंवा सायकोलॉजीमधून झालंय ग्रॅज्युएशन किंवा क्लिनिक सायकोलॉजी सायकोलॉजीमधून झालंय किंवा मधून झालेला आहे किंवा मित्रांनो सोशल जी फक्त तुमचं ग्रॅज्युएट झालेलं आहे तुम्ही तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता मेट्रॉन या पदांसाठी मित्रांनो मेल आणि फिमेल दोघांच्या वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे पद आहेत दोघांसाठी वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटसाठी त्याच्यानंतर पहा जसं की असिस्टंट सेंटर इन्स्पेक्टर तीनशे बेचाळीस जागा आहेत बारावीनंतर तुम्ही सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स केला आहे डिप्लोमा केला आहे आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे सॅन सॅनिटरी वर्कमधला सॅनिटेशन वर्कमधला तर अप्लाय करू शकता त्यानंतर मित्रांनो बघा आता तुम्हाला बाकी सर्व पदांची पात्रता तुम्हाला वेगवेगळी जाहिरात तिच्या पी डीएफ फाईलमध्ये पाहिजे आणि त्यानुसार ॲप्लाय करायचे त्यानंतर तुमची एक्झाम कशी होणार आहे पहा वन टायर एक्झाम असणार आहे म्हणजे एकच पेपर तुमचा होतो मित्रांनो इथं पोस्टचे कोड दिलेले आहेत त्यांनी दोन तासाचा पेपर असतो दोनशे मार्काचा पेपर असतो ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही सरळ सेवेचा जो अभ्यास करता तेच प्रश्न असतात फक्त इंग्लिश हिंदीमध्ये प्रश्न तुम्हाला असतात मराठीमध्ये नसतात जनरल अवेअरनेस असेल जनरल इंटेलिजन्स किंवा रिजनिंग ॲबिलिटी असेल मित्रांनो त्याच्यानंतर पहा न्यूमेरिकल ॲबिलिटी असेल त्यानंतर टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज किंवा या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज अशा पद्धतीने असेल आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोनशे मार्कचा हा पेपर जो आहे तो घेतला जातो झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला असेल सी क्यू टाईप क्वेश्चन्स असतील मित्रांनो आता हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे आणि एक्झाम सेंटर तुमचं मित्रांनो फक्त दिल्ली एन सी आर दिल्ली ओब्लिक एन सी आर लिहिलेलं आहे म्हणजे दिल्ली या ठिकाणी तुम्हाला एक्झामला जायचं आहे आणि तिथंच तुमचं जॉब लोकेशन देखील असणार आहे तर संपूर्ण ए टू झेड माहिती दिली आहे तुमची तुम्हाला मित्रांनो अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक लाईक शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पीडीएफ फाईल दिलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे धन्यवाद